आधार कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते चिनुभाऊ संचेती, माजी मंत्री संजयजी कुटे, चंद्रशेखरजी बावनकुळे, आकाशजी फुंडकर ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी मांडली, ते आमदार श्वेताताई महाले, विजयराजजी, सर्वच मंचावरील मान्यवर, समोर बसलेले मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की कोरोनाचं प्रचंड मोठं थैमान हे संपूर्ण देशात आणि जगामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात कोरोना हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये गेला आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली लाट ही शहरांमध्ये मर्यादित होती, ग्रामीण भाग त्या मनाने आपल्याला तेवढा संक्रमित दिसत नव्हता. आता मात्र या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागातलं संक्रमण वाढल्यामुळे एकूणच शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्थेवर त्याचा एक फार मोठा परिणाम होतोय, एक त्याचं फार मोठं प्रेशर देखील तयार होत आहे. आणि यावेळेस कोरोनाचा जो स्ट्रेन आहे याच्यामध्ये थोडाही उशीर झाला आणि उपचार जर मिळाला नाही तर मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढतंय आणि लोक मृत्यूमुखी देखील पडतायत. अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतं की आयसोलेशन न झाल्यामुळे परिवारचा परिवार जो आहे तो त्या ठिकाणी संक्रमित होतोय आणि ज्यांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नाही ते व्हेंटिलेटरवर जात आहेत आणि शेवटी मृत्यूमुखी पडत आहेत. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये व्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीनं एकीकडे सरकार प्रयत्न करत आहे पण त्याचसोबत लोकप्रतिनिधी म्हणून समाजात काम करणारे आपण सगळी मंडळी आहोत आणि तोच विचार मनामध्ये ठेवून या ठिकाणी श्वेताताईंनी या आधार कोविड केअर सेंटरची निर्मिती केली. 70 बेडची व्यवस्था या ठिकाणी केली आहे, 20 ऑक्सिजनेटेड बेड्स देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे निश्चित जो गरीबातला गरीब माणूस आहे आज शेवटी खाजगीमध्ये जर या ठिकाणी उपचार घ्यावे लागले तर मोठ्या प्रमाणात पैसे देखील लागतात, सरकारी याच्यात जागा नसेल तर अडचण होते. अशा परिस्थितीमध्ये या 70 बेड्सवर ज्या लोकांना उपचार मिळणार आहे तो 100% मोफत उपचार देण्याचा या ठिकाणी निर्णय हा श्वेताताईंनी घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं ही अतिशय चांगली बाब आहे. गरिबाची सेवा करण्याचा जो मंत्र आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपल्या सगळ्यांना दिला त्या अनुषंगाने हे एक अतिशय चांगलं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आज संजीव भाऊ मला सांगत होते की त्यांनी आता एक ऑक्सिजन बँक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या माध्यमातनं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि सिलेंडर्सच्या माध्यमातनं जिथे लागतील त्या ठिकाणी अशा प्रकारे ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे त्या ठिकाणी ते करणार आहेत. मला असं वाटतं की या संपूर्ण महामारीमध्ये आपापल्या परीनं आपल्याला जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण सगळे लोक करतो आहोत. वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातनं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि संकट जरी मोठं असलं तरी देखील आपण लोकांना आधार देऊ शकलो, मानसिक आधार देऊ शकलो तरी देखील लोकांचा जीव हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. आपण पाहतो अनेक वेळा अर्ध्या लोकांचं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की लगेच ते आपल्याला बेड मिळेल का, रेमडेसिवीर मिळेल का अशा चिंतेमध्ये जातात. चिंतेने देखील मोठ्या प्रमाणात त्यांची तब्येत जी आहे ती खालावते. अशा परिस्थितीत कोणीतरी आधार द्यायला आपल्याला आहे अशी जर मानसिकता असली, अशी जर माहिती असली तर निश्चित मला असं वाटतं की त्यातनं एक मानसिक आधार हा भक्कमपणे मिळणार आहे. आता येत्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचं आहे आणि लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर या कोरोनावर आपल्याला मोठ्या प्रमाणात नियंत्रण करता येईल. पण तोपर्यंत जोपर्यंत लसीकरण हे 75% पर्यंत लसीकरण पोहोचत नाही तोपर्यंत कोरोनाची काळजी घ्यावीच लागेल. आता तिसऱ्या वेव्हचं, तिसऱ्या लाटेचं बोललं जात आहे आणि असं सांगितलं जातं की या तिसऱ्या लाटेमध्ये
कदाचित म्हणजे यातनं भीती तयार करण्याचं कारण नाही आहे, पण कदाचित जी लहान मुलं पहिल्या दोन लाटेत फारशी एफेक्ट झाली नव्हती तीही एफेक्ट होऊ शकतात अशा प्रकारची देखील आता अशा गोष्टी सांगितल्या जातात। त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेची तयारी देखील करावी लागेल। आपल्याला आता केंद्र सरकारच्या वतीनं माननीय मोदीजींनी जवळजवळ भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचे PSA प्लांट्स हे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला। यासोबत केंद्र सरकारचे सगळे PSUs जे आहेत ते आपल्या CSR मधनं PSA प्लांट्स देत आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे PSA प्लांट तयार झाल्यानंतर आत्ता जी ऑक्सिजनची कमतरता आपल्याला आहे ती कमतरता देखील दूर होईल। या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये आपल्या पंतप्रधानांच्या माध्यमातनं महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मदत झाली। सर्वात जास्त रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स हे महाराष्ट्राला प्राप्त झाले, सर्वात जास्त ऑक्सिजन हे महाराष्ट्राला प्राप्त झालं, सर्वात जास्त व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला प्राप्त झाले। आता मोठ्या प्रमाणात हे जे ऑक्सिजनेटर्स आहेत ते देखील महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत। आणि या सगळ्या लढाईमध्ये कुठेही भेदभाव न करता आपल्याला सगळ्यांना सोबत चालून प्रत्येक रुग्णाच्या पाठीशी उभं राहून त्याला या अडचणीतनं कसं बाहेर काढता येईल हा प्रयत्न करावा लागेल। आणि मला विश्वास आहे की आपण सगळे मिळून ते करू शकू। आणि त्यामध्ये हे जे कोविड सेंटर आहे हे एक अत्यंत महत्त्वाचा रोल या ठिकाणी निश्चितपणे निभावेल। मी पुन्हा एकदा श्वेताताईंचा आणि त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांनी या कोविड सेंटरमध्ये मेहनत घेतली आहे त्यांचं अभिनंदन करतो। आणि विशेषतः जे डॉक्टर्स या ठिकाणी राहणार आहेत, जो स्टाफ या ठिकाणी राहणार आहे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, कारण आज खरं तर तेच सगळ्यात महत्त्वाचे आहेत। त्यांच्या माध्यमातनं ही सगळी सेवा या ठिकाणी होते आहेत आणि या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये ही सगळी मंडळी अतिशय मजबूतीनं त्या ठिकाणी सगळ्यांची सेवा करतायत, म्हणून त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरं तर कोविड सेंटर ज्यावेळेस आपण उघडतो त्यावेळेस ते लवकरात लवकर बंद व्हावं अशी देखील आपली अपेक्षा असते रुग्ण संपल्यामुळे। आणि म्हणून आपण अशीच अपेक्षा करूया की या कोविड सेंटरला जेवढे रुग्ण येतील त्यांना आरोग्य प्राप्त होईल आणि इथनं आरोग्य प्राप्त करून ते जातील अशी अपेक्षा करूया। एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।